नमस्कार, मी देवेंद्र मोदगो सुरेशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये। कोणताही प्रकल्प म्हणजे कोणताही प्रक्रिया उद्योग, मॅन्युफॅक्चरिंग उद्योग, कुठलाही व्यवसाय सुरू करायचा असेल तर ती जागा आपण इंडस्ट्रियल येणे किंवा कमर्शियल येणे करून घेणं आवश्यक असतं। त्या प्रकल्पासाठी सबसिडी मिळवताना किंवा इतर शासकीय परवाने आणि परवानग्या घेताना अडचण निर्माण होते, प्रकल्प चालवणं आपल्याला कठीण जातं। आणि ही जर आपण प्रक्रिया उद्योग सुरू करत असू, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग युनिट कुठल्याही प्रकारचं सुरू करत असू, तर ती जागा इंडस्ट्रियल एन ए करून घेणं आवश्यक असतं, हे कायद्याने बंधनकारक आहे। जर आपण व्यवसाय सुरू करत असू, ज्यामध्ये आपण ट्रेडिंग बिझनेस सुरू करत असू किंवा एखादं दुकान सुरू करत असू, तर ती जागा कमर्शियल एन ए असणं आवश्यक असतं, हे कायद्याने बंधनकारक आहे। ज्यावेळी आपण प्रक्रिया उद्योग सुरू करतो किंवा एखादं मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करतो, त्यावेळेस त्या प्रोजेक्टमध्ये आपली गुंतवणूक खूप मोठ्या प्रमाणावर असते, म्हणजे आपण मोठी रक्कम गुंतवतो, अशा वेळेस आपल्याला बँकेचं कर्ज घेणं आवश्यक असतं। त्यावेळी बँका आपण ज्या प्रकल्पाच्या जागेवर जी आपली प्रकल्पाची जागा आहे ती एन ए आहे का नाही आहे किंवा त्यासाठी सगळ्या शासकीय परवानग्या घेतल्या आहेत का नाही घेतल्या आहेत, जसं की पोल्युशन बोर्डचं सर्टिफिकेट, जे एम पी सी बीची कन्सेंट, आणि जर हे एम पी सी बीची कन्सेंट आपल्याला घ्यायची असेल तर ती जागा इंडस्ट्रियल एन ए असणं हे आवश्यक असतं। त्याशिवाय आपल्याला ते मिळणार नाही, आणि ते मिळालं नाही तर बँक आपल्याला कर्ज देणार नाही, तिथे आपली गाडी अडते किंवा आपला प्रकल्प उभा राहण्यास तो एक मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो। त्यामुळे आपली प्रकल्पाची जागा ही एन ए असणं आवश्यक असतं। जर मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल तर ती इंडस्ट्रियल एन ए आवश्यक असतं। जर आपण फूड प्रोसेसिंग युनिट सुरू करत असू, त्यावेळीसुद्धा बँका किंवा एम पी सी बीकडून आपल्याला जागा इंडस्ट्रियल एन ए आहे का नाही आहे याबाबत चौकशी केली जाते, विचारणा केली जाते आणि त्यासाठी आग्रह केला जातो। तर जर तुम्ही कुठल्याही प्रकारचा फूड प्रोसेसिंग युनिट सुरू करत असाल, म्हणजे खाद्यान्न प्रक्रिया उद्योग सुरू करत असाल, ज्यामध्ये आपल्या ह्युमन बीडला जे काही आवश्यक अन्न प्रक्रिया उद्योग आहेत ते आपण जर सुरू करत असाल, तर अशा वेळी त्या प्रकल्पाची जागा ही इंडस्ट्रियल एन ए करण्याची गरज नाही। हो, माझं हे वाक्य अगदी तुम्ही कोट करून ठेवू शकतात, जर आपण फूड प्रोसेसिंग युनिट सुरू करत असू तर ती जागा आपल्याला इंडस्ट्रियल एन ए करण्याची गरज नाही, आपण शेतजमिनीवर सुद्धा तो प्रोजेक्ट सुरू करू शकतो, यासाठी कुठल्याही प्रकारची एन ए करण्याची गरज नाही। आणि जर तुम्हाला बँकेने सांगितलं की ती जागा एन ए असलीच पाहिजे, त्यावेळेस मी तुम्हाला एक जी आर शासन निर्णय, महाराष्ट्र शासनाचा एक निर्णय दाखवतो, तो तुम्ही त्यांना द्या, जेणेकरून तुम्हाला ही एन ए करण्याची गरज भासणार नाही। आणि लक्षात घ्या, एन ए करणं हे आपल्यासाठी सोयीस्कर असतं का? हो, आपल्याला बँकेला जर ती जागा मॉर्गेज द्यायची असेल तर त्या दृष्टिकोनातून त्या विषय सोयीस्कर असतो, परंतु एन ए करण्याची, इंडस्ट्रियल एन ए करण्याची प्रक्रिया किती किचकट, वेळखाऊ आणि खर्चिक आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। त्यामुळे आपण त्या विषयात न पडता जर आपण खाद्यान्न प्रक्रिया उद्योग सुरू करत असू तर त्यावेळेस ती जागा एन ए करण्याची गरज नाही। यासाठी मी तुम्हाला स्क्रीनवर एक जी आर दाखवतो, महाराष्ट्र शासनाचा एक निर्णय दाखवतो, त्यानुसार हा जी आर प्रसिद्ध झाला आहे 6 जून 2018 रोजी। यानुसार जे सूक्ष्म, लघु आणि मध्यम अन्न प्रक्रिया उद्योग आहेत यांच्या जमिनीसाठी ती बिगर शेती जमिनीची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही। लक्षात घ्या, बिगर शेती म्हणजे ती जागा इंडस्ट्रियल एन ए करण्याची गरज नाही, त्या जागेवर आपण कायद्यानुसार तो प्रकल्प सुरू करू शकतो। जर तुम्हाला एम पी सी बीच्या अधिकाऱ्यांनी त्याबाबत चौकशी केली तर तुम्ही हा जी आर त्यांना देऊ शकतात। त्याच पद्धतीने जर बँकेमध्ये चौकशी झाली तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हा जी आर देऊ शकतात। या शासन निर्णयानुसार जर आपण सूक्ष्म प्रक्रिया उद्योग सुरू करत असू, म्हणजे ज्या प्रोजेक्टमध्ये 25 लाखापेक्षा कमी गुंतवणूक आहे असा कुठलाही उद्योग, तर त्यासाठी जी काही प्रकल्पाची जागा आहे, म्हणजे जवळपास 5 हेक्टरपर्यंतच्या क्षेत्रफळाच्या जागेचं आपल्याला एन ए करण्याची गरज नाही आहे, त्यासाठी ती आपण विदाऊट एन ए करता ती जागा वापरू शकतो। त्याच पद्धतीने लघु उद्योग असेल की ज्यामध्ये 25 लाख ते 5 कोटीपर्यंतची गुंतवणूक असेल, तर अशा उद्योगासाठी आपण 5 ते 10 हेक्टर जागा त्या प्रकल्पासाठी वापरू शकतो, ज्याची एन ए करण्याची गरज नाही आहे। तसेच मध्यम उद्योगांसाठी ज्यामध्ये 5 कोटी ते 10 कोटीपर्यंतची गुंतवणूक आहे, अशा प्रकल्पांना 10 ते 20 हेक्टर जागा, क्षेत्रफळाची जागा असेल तर तिची एन ए करण्याची गरज नाही आहे, आपण ती प्रकल्पासाठी वापरू शकतो। हा जी आर अत्यंत महत्त्वाचा आहे। एन ए करण्याची प्रक्रिया किती किचकट आहे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, ते वेगळं सांगायची गरज नको। आणि अशा वेळी आपल्याला जर आपल्या शेतजमिनीवर प्रकल्प सुरू करायचा असेल तर तो या जी आरमुळे, या शासन निर्णयामुळे आपल्याला ते काम करणं सोयीस्कर होईल। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, यातली ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असल्यास, आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही माहिती होईल की फूड प्रोसेसिंग युनिटसाठी जी जागा आहे ती एन ए करण्याची गरज नाही आहे।
अशाच पद्धतीने उद्योग व्यवसाय संदर्भात माहिती घेण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून कुठलाही व्हिडिओ आम्ही अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद.